मी एक ठरवलं होतं की एक असं पॉझिटिव्ह काम करावं, म्हणजे वाईट परिस्थिती आली की एक पॉझिटिव्ह काम करावं आणि 2 महिन्यानंतर त्याचा जेव्हा रिझल्ट येईल ते पॉझिटिव्ह काम शेअर करावं तुमच्यासोबत, ज्या कारणाने त्याचा उपयोग म्हणजे तुमच्यासाठी पण होईल आणि माझ्यासाठी पण, माझ्यासाठी झालंच आहे तेच मी तुमच्यासोबत एक महत्त्वाचं शेअर करणार आहे. तर काय आपण, मी तुम्हाला काय दाखवणार आहे हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कळेल, पण मजेशीर आणि खूप महत्त्वाचं आहे, मोटिवेशनल आहे ते, जरा माझ्यासाठी पण मोटिवेशनच होतं ते. बट आय ॲक्सेप्ट इट, मी स्वीकारलं त्यांनी मग केलं. तर चला ती पण तुमच्यासोबत शेअर करतो. तर मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी ठरवलं होतं की काहीतरी चांगलं करावं. तर चला, 2 महिन्यापूर्वी केलेली मेहनत मला फक्त आता जाऊन तिथे बघायचं आहे की ती म्हणजे त्याचा रिझल्ट काय आहे, तर काय आपण केलं होतं आणि काय जगलेत का नाही, तर ते तुम्हाला बघूनच कळेल. तुम्ही या माझ्यासोबत, आपण बघू. जर जेवढे आपण 15 च्या 15 लावलेले जगले असतील तर दॅट इज रिअली क्रेडिट फॉर अस, एकदम चांगला असेल आपल्यासाठी. आणि जर नसते जगले तरी पण आपण काहीतरी त्यातले 10 जरी जगले असतील तर आपल्यासाठी खूप चांगला आहे. तर बघूया या माझ्यासोबत काय जगलेत ते. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच कळेल. वेळेचा वापर आपण कोणत्या गोष्टीसाठी कसा कुठे करतो आणि समजा एखादी वाईट परिस्थिती आली त्याचा वापर आपण कसा करतो हे आपल्यावर आहे. म्हणजे टाईम सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये असं वाईट येतं चांगलं येतं, आपण त्याचा वापर कसा करतो टाईमचा. जर एखादी वाईट घटना घडली आणि आपण त्याचा उपयोग एका पॉझिटिव्ह कारणासाठी केला तर ते चांगलंच होतं. तसंच आपण केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी एकदा वेळेचा वापर कसा केलेला आहे तो. तर चला या माझ्यासोबत. चला, दुसरं पण जगलंय, खूप छान वाटतंय. लावलेत इथे जाताना थोडे काटे आहेत, इथून चावकत जावं लागेल. हे काटे आहेत, बेकार तुटतात हे जर लागले तर. इथून चावकत जाऊ. ह्यांना निगडू माझे काटे म्हणतात, खूप असे टोकदार असतात. तर चला पाचवा बघू आपण जगलाय का. तर हा पण जगलाय बघा, छोट्या छोट्या डिऱ्या फुटल्या, त्याला पानं पण आहेत. तर हा जगला. तर चला सहावा बघू आपण. सहावा आपण इथेच लावला होता. तर बघू ह्याला कुठे डिग्री फुटलंय का.
लावलेत वरती दोन आठवा नवा वरती असणार आहे, तर चला वरती बघू। इथून जरा गवत मोकळं करत जाऊ, कारण पायाखाली बघून चालावं लागतं, साप वगैरे असण्याची शक्यता असतात। हां इथे लावला आहे आपण, हे बघा हे वरती दिसतात बघा, छोट्या छोट्या एकदम वरती टोकाला, म्हणजे हे पण जगलं आहे, याला फुटले आहेत। त्याच्या फुटचं आपण त्याच्या साईडलाच लावलं आहे 9 नंबर, ह्याला तर खूपच मोठे मोठे ढिरे आहेत, सगळ्यात भारी जगलं आहे। आपण थोडं गवत जास्त आहे त्यामुळे आपल्याला पायाखाली बघून बघावं लागतं, कारण पायाखाली जर बघितलं नाही तर साप वगैरे जरा जास्त असतात, म्हणजे गवतातून असण्याची शक्यता असते, त्यामुळे जपून करावं लागतं। ही जी ढिरी आहे हे बघा, ह्याला ढिरी म्हणतात, ढिरी फुटणे। ह्या जर फुटले समजायचं हे जगलेत, कारण जेव्हा मी हे लावले होते तेव्हा हे फक्त एवढंच होतं, एवढंच असं सरळच होतं, हे ढिऱ्या वगैरे काहीच नव्हता। तर आत्तापर्यंत आपण 9 बघितले आहेत, त्या 9 च्या 9 जगले आहेत। खूप खूप म्हणजे असं खूप भारी वाटतं आहे मला की 9 च्या 9 जगलेत। अजून आपल्याकडे 4-5 राहिले, ते बघूया, समजा ते पण जगलेले असतील तर आपल्यासाठी खूप मस्त आहे, कारण हे यांची वाढ होते लवकर, पण एकदा त्यांना ढिरी फुटायला थोडा वेळ लागतो। तर आता हे पण झालं आहे, तर पुढचे पण बघू आपण। या 9 बघितलेत आपण, आता पुढे तुम्हाला अजून मी दाखवतो, चला। काम कुठलं छोटं मोठं नसतं, असं कायमचं होत नाही की तुम्ही शिकल्याच्या नंतर कायमच तुम्हाला चांगली जॉब मिळेल आणि त्या जॉबवरच तुम्ही राहाल। वेळ आल्यावर माणसाने काही करायला तयार पाहिजे, ज्या कारणाने आपल्यावर वाईट परिस्थिती येणार नाही। तर चला पुढचे पण दाखवतो तुम्हाला, या इथे आपण 3 लावले होते, तर बघूया 10वा, ह्याला पण ढिरे फुटले, 10 जगला आहे, खूप मोठ्या मोठ्या ढिरे फुटले त्याला, हा पण जगला आहे। 11वा बघूया, पंधराला व्हायला आता 2 राहिले, ते पण दाखवतो। हा 14वा नंबर, हा पण ह्याला छोट्या छोट्या का होईना फुटल्या आहेत ढिऱ्या। ओके 14 झालेत, आता 15 बघूया। ह्याच्या साईडलाच मी 15 लावला आहे, तर ह्याला पण फुटलेत, वाव 15च्या 15 फुटल्या झाले। बघितलं मित्रांनो, 15च्या 15 जगलेत, वाव मला इतका आनंद होतो की 15 म्हणजे 2 महिन्यापूर्वी केलेली मेहनत खूप कामाला आली, कारण हे जर पुढे जगले तर त्याच्यावर शेवगा पण खूप येणार आणि खूप आपल्याला पुढे पण बघायला खूप भारी वाटेल शेवगे आल्याचे। 15च्या 15 जगलेत तर खूप मस्त वाटतं आहे। तर मित्रांनो, आपण वेळेचा वापर कसा करतो हे आपल्यावर आहे, जर एखादी वाईट परिस्थिती आली आणि त्याचा वापर जर चांगला केला तर खूप सोनं होतं पुढे चांगलं, जर नाही केला तर मग आपण असंच होतो, कारण आणि बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं खूप चांगलं असतं। तर मित्रांनो, लावायची पद्धत ही खूप सोपी आहे, 2 अण्णांच्या वाडीची आहेत, मी तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवतो कसं लावतात, अण्णा पण दाखवतील तुम्हाला। तर बघा, याची लागवड करताना मुळासकट उपटलं नाही तरी चालतं, फांद्यात उडून लावलं तरी चालतं आहे। थांबा, इकडे दाखवतो तुम्हाला।
बरं झालं, अण्णांच्या वाड्याच्या इथे मला दोन दिसले. हा बघा, हा आहे शेवग्याचा पण तोडलेला होता तो, त्याला थोडेसे ढिऱ्या पण फुटल्या आहेत. हा आपल्याला लावायचा आहे. अण्णा दाखवली दाखवतील कसं लावायचं वगैरे. कुदला नाही ना लागणार उकरायला. हा ती लागवड करणे खूप सोपं आहे. ही अशी लावली तरी लगेच होते. लागला ना बस जगला इथं. आता इथे राहू दे. जगल इथं लागलेलं आहे. आपण 15 च्या 15 बघितले, 15 च्या 15 जगलेत. तर खूप मस्त, तुम्हाला पण वाटलं असेल, मला पण वाटलं. कारण 2 महिन्यापूर्वी केलेली मेहनत बघितला तुम्ही, त्याला ढिरी पण फुटले आणि जगलेत पण. तर खूप मस्त वाटलं मला. आपण वेळेचा वापर कसा करतो हे आपल्यावरच आहे. सक्सेस डिपेंड्स ऑन हाऊ वी यूज अवर टाईम वाईजली इन बॅड सिच्युएशन. वाईट परिस्थितीने आपण वेळेचा वापर कसा करतो हे आपल्यावर आहे. जर चांगल्यासाठी केलं तर चांगलंच होईल. तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा. अशाच व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईन जशा का पाहिजे तशा. तर चला, बाय.